आता अपन घुरे आता अपन प्रैक्टिस सेट वन मधील सातव्या मधील कितवर आहे पाचवं फिफ्थ एग्जाम्पल पाहणार काय इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3 टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720 रुपीज फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स काय म्हटलंय तर एका फॅक्टरीमध्ये कुशल आणि अकुशल कामगारांच्या पगारांचे गुणोत्तर 5:3 आहे जर त्यांच्या दोघांचा त्या दोन कामगारांचा एका दिवसाच्या पगाराची रक्कम जर 720 रुपये होत असेल तर कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाची मजुरी किती असा प्रश्न विचारलेला आहे हां लेट डेली वेजेस ऑफ स्किल अँड अनस्किल वर्कर्स बी एक्स अँड वाय रुपीज रिस्पेक्टिवली कुशल व अकुशल कामगारांची एका दिवसाची मजुरी अनुक्रमे एक्स व वाय मान रुपये मान एक्स व वाय रुपये मानलं आता एक्स आणि वाय रुपये मानल्यानंतर पहिल्या अटीनुसार काय रे त्यांचा एका दिवसाच्या पगार किती होतोय 720 रुपये एक्स अधिक वाय बरोबर किती 720 रुपये दुसरी अट काय माहिती आपल्याला त्यांच्या पगाराचे गुणोत्तर एक्स इज टू वाय इज इक्वल 5:3 हे त्यांनी दिलेलं आहे बरोबर की हे दिलंय ना दिलंय की नाही रेशो ऑफ देअर स्किल्ड अँड अनस्किल वर्कर्स इज 5:3 डेली वेजेस म्हणजेच एक्स छेद वाय बरोबर 5/3 तीन एक्स बरोबर 5y म्हणून 3x - 5y बरोबर 0 नंबर 2 समीकरण 1 च्या वाय चे सहगुणक समान करून घेणार समीकरण 2 च्या वाय शी म्हणून समीकरण 1 ला 5 ने गुणणार समीकरण 1 ला 5 ने गुणू काय होणार पाच एक्स अधिक 5y बरोबर 3600 720 ला 5 ने गुणला की 3600 रुपये येणार नंबर 3 जवळ येणार नंबर 2 ला नंबर 2 समीकरण 3 आणि 2 मध्ये वाय चे सहगुणक समान चिन्ह वेगवेगळी म्हणजे बेरीज ऍडिंग 3 and 2 3x - 5y इज इक्वल टू 0 नंबर 2 ऍडिंग 8x = 3600 x = 3600 अपॉन 8 x = 8 4 32 राईट 8 4 8 5 450 x = 450 फ्रॉम 1 x + y = 720 450 + y = 720 y = 720 - 450
दैट इज y इज इक्वल टू 270. y इज इक्वल टू किती 270. म्हणजे काय झालं, कुशल कामगाराचा पगार 450 रुपये आणि बबल्याचा पगार 270 रुपये. म्हणजे अकुशल कामगाराचा पगार किती 270 रुपये. समजलं? पॉज करायचं, फोटो काढायचं. आता एक्स आणि वायच्या किमती आल्या. ह्या म्हणजे काय? कुशल आणि अकुशल कामगारांची दररोजची मजुरी. म्हणून शेवटची ओळ काय लिहायची आहे तुम्ही? हां, देअरफोर डेली वेजेस ऑफ स्किल अँड अनस्किल्ड वर्कर्स आर टू वर्कर्स बी 450 रुपीज अँड 270 रुपीज रिस्पेक्टिवली. म्हणून कुशल व अकुशल कामगारांची एका दिवसाची मजुरी अनुक्रमे 450 रुपये व 270 रुपये होय. अशी शेवटची ओळ लिहून टाकायची, संपलं गणित. अशी शेवटची ओळ लिहिला की गणित संपलेलं आहे.